श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 41 सायनदेवाची गुरुसेवा काशी यात्रा त्वष्टाख्यान श्री गुरुचरित्र अध्याय 41 वाचण्याची फलश्रुती। सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला, महाराज तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात। आतापर्यंत श्री गुरुचरित्र सविस्तर सांगितले आहे, त्यामुळे मी धन्य झालो। माझ्या ठिकाणी सत्य ज्ञानाचा उदय झाला। मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजले। माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे। तुम्ही श्री गुरूंच्या सान्निध्यात होता, त्यावेळी तेथे आणखी कोण शिष्य होते? आमच्या पूर्वजापैकी कोण तेथे श्री गुरूंच्या सेवेत होते का? नामधारकांनी असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, सांगतो, सविस्तर सांगतो, ऐक। तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासर गावात राहत होते। ते श्री गुरूंचे महात्म्य ऐकून गाणगापुरात आले। गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला। ते लोटांगण घालीत मठात आले। त्यांनी श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तमोत्तम शब्दात स्तवन केले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। ते श्री गुरूंना म्हणाले, स्वामी तुम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप त्रयमूर्ती अवतार आहात। तुम्ही परमात्मा आहात, भक्तवत्सल आहात, तुम्ही शरणागताचे रक्षक आहात। सर्व तीर्थे तुमच्या चरणांची आहेत। तुमचे महात्म्य मी काय वर्णन करणार? तुम्ही वंद्या स्त्रीला कन्यापुत्र दिलेत, वाढलेले लाकडू पल्लवित केले, वांज महेश दुप्ती केलीत। तुम्ही विष्णू स्वरूप आहात। त्रिविक्रम भारतीला तुम्ही विश्वरूप दाखविले। पतिता कर्वी वेद म्हणाविलेत, असा तुमचा महिमा आहे। तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठीच त्रयमूर्ती अवतार घेतला आहे। तुमचा महिमा अगाध आहे। सायनदेवानी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, आता तू संगमावर जा, तेथे स्नान कर व अश्वत्थाची पूजा करून मठात परत ये। आज तू आमच्या बरोबर भोजन करावयाचे आहे। श्री गुरूंनी अशी आज्ञा करताच सायनदेव संगमावर जाऊन स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात परत आला। त्याने श्री गुरूंची यथासांग पूजा केली। श्री गुरूंच्या समवेत बसले असता त्यांनी सायनदेवाला विचारले, तुझे नाव गाव कोणते? तुझी बायका मुले कोठे असतात? तुझ्या घरी सर्व ठीक आहे ना? त्यावर तो म्हणाला, माझे नाव सायनदेव। उत्तर कांची नावाच्या गावात मी माझ्या बायका मुलासह राहतो। माझे सगळे लोक संसारी आहेत। मला मात्र आपल्या येथे राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे। श्री गुरु म्हणाले, अरे तू येथे कशाला राहतोस? आमची सेवा करणे वाटते इतके सोपे नाही। आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात राहतो, तुला कष्ट सोसणार नाहीत। त्यावर सायनदेव म्हणाला, स्वामी कितीही कष्ट पडोत मला त्याची पर्वा नाही। गुरुची सेवा करण्यात कष्ट कसला? मी सर्व काही सहन करीन। सायनदेवाचा निर्धार पाहून श्री गुरु म्हणाले, ठीक आहे, तुला जमेल तशी सेवा कर। सायनदेवाला आनंद झाला। तो श्री गुरूंची सेवा करीत मठात राहू लागला। असेच 3 महिने लोटले। एके दिवशी श्री गुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले। त्या दिवशी श्री गुरु संगमाकडे निघाले। जाताना त्यांनी फक्त सायनदेवाला बरोबर घेतले। संध्याकाळ झाली। श्री गुरु अश्वत्थ वृक्षाजवळ सायनदेवाला बोलत बसले। रात्र झाली। श्री गुरूंनी अघटित लीला केली। अचानक सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला। झाडे उन्मळून पडली। सगळीकडे पाण्याचे पाट वाहू लागले। हवेत एकदम गारवा आला। सायनदेवाने श्री गुरूंच्या अंगावर पांघरूण घातले, तरी थंडी कमी होईना म्हणून श्री गुरु सायनदेवाला म्हणाले,
तू लवकर मठात जा व शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सायनदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाला. मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधार होता. रस्ता नीट दिसत नव्हता. मधून मधून विजा चमकत होत्या. त्या प्रकाशात सायनदेव गावाकडे जात होता. तो गाणगापुराच्या वेशीपाशी गेला व द्वारपाराला हाक मारून म्हणाला, श्री गुरूंसाठी विस्तव हवा आहे, तो दे. द्वारपालाने पेटते निखारे एका पात्रात घालून दिले. ते निखारे घेऊन सायनदेव परत निघाला. त्याने मनात विचार केला, श्री गुरूंनी मला सांगितले होते डावी उजवीकडे पाहू नको, पण असे का सांगितले? त्याला समजेना. तो विजांच्या प्रकाशात परत निघाला. त्याने केवळ जिज्ञासा म्हणून डावी उजवीकडे पाहता तर काय, त्याच्याबरोबर दोन प्रचंड नाग अर्धे उभे राहून फणा वर करून चालले होते. नागांना पाहताच तो अतिशय घाबरला व संगमाकडे धावत सुटला. त्याच्याबरोबर ते नागही येत होते. श्रीगुरूंचे स्मरण करीत तो संगमाजवळ आला. सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात श्रीगुरू अश्वत्थ वृक्षाखाली बसले असून त्यांच्या भोवती अनेक ब्राह्मण वेदपठण करीत बसले आहेत असे त्याला लांबून दिसले. तो जवळ गेला. तो श्रीगुरू एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले. हा काय चमत्कार! त्याला काहीच समजेना. ते दोन नाग श्रीगुरूंना वंदन करून एकाएकी नाहीसे झाले. अत्यंत घाबरलेल्या सायनदेवाला पाहून श्रीगुरूंनी त्याला विचारले, अरे सायनदेवा, तू इतका घाबरलेला का दिसतोस? तुझ्या रक्षणासाठी तर मी ते दोन नाग पाठविले होते. आमची सेवा करणे किती कठीण आहे आता तुला समजले ना? अरे सेवाधर्म मोठा गहन आहे. दृढ भक्तीने सेवा करशील तर कळीकाळाचेही भय तुला वाटणार नाही. सायनदेव श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, मला दृढ भक्ती कशी करावी, ती कशी असते ते सांगा, म्हणजे माझेही मन तुमच्या चरणी स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, दृढ भक्ती कशी असते याविषयी मी तुला उद्या प्रातःकाळी एक कथा सांगेन. आता रात्र झाली आहे, आपण मठात परत जाऊया. मग श्रीगुरु सायनदेवासह मठात परत आले. सायनदेवाची परीक्षा झाली होतीच. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी श्रीगुरूंनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली. मठातील इतर शिष्यही ती कथा ऐकण्यासाठी श्रीगुरूंच्या समोर बसले. श्रीगुरु म्हणाले, एकदा काय झाले, कैलास पर्वतावर शिव पार्वती एकांतात बोलत बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारले, नाथ, गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा. पार्वतीने असे विचारले असता शिवशंकर म्हणाले, एका गुरुभक्तीने सर्व काही साध्य होते. शिव तोच गुरु समजावा. अनेक व्रते अनुष्ठान करून सुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ती गुरुभक्तीने त्वरित साध्य होते. तपानुष्ठान यज्ञयाग दान धर्म यात अनेक संकटे येतात, गुरुभक्तीचे तसे नाही. गुरुभक्तीने सर्व काही लवकर साध्य होते, मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक दृढतेने कराव्यास हवी. हे पार्वती, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार. त्याला एक अत्यंत सुंदर बुद्धिमान कार्यकुशल असा पुत्र झाला. त्वष्ट्याने यथासमय त्याचे मौजीबंधन करून त्याला विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठविले. ती गुरुग्रही राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे. एके दिवशी मोठा पाऊस सुरू झाला. गुरूंची पर्णशाला गळू लागली. त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाला, ही आमची जीर्ण झालेली पर्णशाळा दरवर्षी पावसाळ्यात गळते, म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम कधीही न गळणारे घर तयार कर. त्याचवेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली, माझ्यासाठी एक चांगली कंचुकी आण. ती विडलेली नसावी किंवा शिवलेली नसावी. गुरुपुत्र म्हणाला, माझ्यासाठी पादुका आण. त्या घालून पाण्यावरून चालता यावे. त्या पादुका
मला वाटेल तिथे घेऊन जातील, त्या पादुकांना चिखल लागू नये, अशा पादुका माझ्यासाठी लवकर आण. गुरुकन्या म्हणाली, माझ्यासाठी सुद्धा काही तर आण ना, मला 2 कर्णभूषणे आण, त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तिदंती घरकुल आण, ते कधीही तुटणार नाही, जीर्ण होणार नाही, असे असावे, ते एका खांबावर उभे असावे, मी जेथे असेन तेथे ते आपोआप यावे, त्या घरात पाट वगैरे सर्व काही असावे, त्यात ठेवण्यासाठी भांडीकुंडी असावीत, ते सदैव नवे दिसावे, याशिवाय मला स्वयंपाक करण्यास शिकव, स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नयेत. त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले. मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व एका मोठ्या अरण्यात शिरला. आता तो मोठ्या काळजीत पडला. तो विचार करू लागला, मी एक साधा ब्रह्मचारी, मला साधी पत्रावळ लावता येत नाही, मग मी या सर्व गोष्टी कशा काय आणणार, आता मला कोण मदत करेल, ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाहीत तर गुरु माझ्यावर रागवतील, मला शाप देतील, मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारले, आता प्राणत्याग करणे हाच एक उपाय. असा विचार करीत असताना तो वनातून जात असताना एक अचानक अवधूत त्याला भेटला. तो बाल ब्रह्मचाराला म्हणाला, अरे तू कोठे चालला आहेस, तू कसल्या तरी काळजीत दिसतो, तुझी काय चिंता आहे मला सांग, दुःख करू नकोस. तो अवधूत असे बोलला असता तो ब्रह्मचारी त्यांच्या पायापडून म्हणाला, स्वामी मला वाचवा वाचवा, मी चिंतासागरात बुडालो आहे, माझे पूर्व पुण्य थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात, तुम्ही साक्षात परमेश्वरच आहात, माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुम्ही भेटलात, तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे, तुम्ही भक्तवत्सल आहात, असे बोलून त्या बालब्रह्मचाऱ्याने अवधूताच्या चरणांना मिठी मारली. अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली व तुला कसली चिंता आहे असे विचारले. त्या बालब्रह्मचाऱ्याने आपली सगळी हकीकत सांगितली. आपल्या गुरूंनी, गुरुपत्नीने व त्यांच्या मुलांनी कोणकोणती कामे सांगितली आहेत ते सांगितले. आपण साधा बालब्रह्मचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले, ते मी कसे करणार, केले नाही तर गुरु रागावतील, मला शापसुद्धा देतील, यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे, आता मी काय करू, मला मार्ग सुचवा, अशी त्याने विनंती केली असता अवधूत म्हणाले, तू आता काशी क्षेत्री जा, त्यामुळे तुझे काम होईल, काशी महाक्षेत्र असून तेथे सर्व कार्य सिद्धीला जातात, तेथे जाऊन तू काशी विश्वनाथाची आराधना कर, तेथेच ब्रह्मदेवाला सृष्टीचे व विष्णूला विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले, तेथेच सर्व साधकांची साधना सफळ होते, तू तेथे जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुला 4 पुरुषार्थ प्राप्त होते, त्या क्षेत्राला आनंद कानन असे म्हणतात, तेथील पुण्याची गणनाच करता येत नाही, त्या काशी क्षेत्रात फिरताना प्रत्येक पावला गणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य होते, यावर विश्वास ठेव, कसलीही चिंता करू नकोस. नंतर तो ब्रह्मचारी म्हणाला, मी येथे अरण्यात आहे, मला काशी कोठे आहे वगैरे काहीच माहीत नाही, ते आनंद कानन पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे, ते पाताळ लोकात आहे की आणखी कोठे मला काहीच माहीत नाही, मला तिथे कोण नेणार, तुम्ही मला न्याल का, पण तुम्हाला खूप कामे असणार, त्यामुळे मला तेथे न्या, मी कसे म्हणू. अवधूत म्हणाला, चिंता करू नकोस, मी तुला घेऊन जातो, तुझ्या निमित्ताने मलाही काशी विश्वनाथाचे दर्शन घडेल, काशी यात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते, असे बोलून त्या अवधूताने योग बलाने एका क्षणात त्या ब्रह्मचाऱ्यास काशी क्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रह्मचाऱ्याला तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले. सर्वप्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी, मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन जाऊन मणिकर्णिकेत स्नान करावे,
मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. त्यानंतर कंबळेश्वर, वासुकीश्वर, पर्वतेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळटंकेश्वर, वराहेश्वर, ब्रह्मेश्वर, अगस्त्येश्वर, कश्यपेश्वर, हरिकेशवनेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्तिक्षेप, तटाकतीर, किकसेश्वर, भारतभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पाशुपतेश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वर, चंडेश्वर, विश्वेश्वर, अग्निश्वर, नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, चिंतामणी विनायक, सोमनाथ विनायक, वशिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशा विनायक, वृद्धादित्य, चतुवक्तेश्वर, ब्रह्मेश्वर, मनः प्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानीशंकर, दुंडीराज, राजराजेश्वर, लागुलेश्वर, नकुलेश्वर, परांदेश्वर, परद्रव्येश्वर, पाणीग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर, तारकेश्वर, महाकालेश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, पंचविनायक, आनंदभैरव अशा अंतर्गृहाची यात्रा करून मुक्ती मंडपात यावे व तेथे पुढील मंत्र म्हणावा. अंतग्रहस्य यात्रेय यथावद्या मया कृता न्यूतातिरिक्त्या शंभू प्रियतामनया विभू. असा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा. मग तेथून दक्षिण मानस यात्रेला सुरुवात करावी. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी व यात्रेचा संकल्प सोडावा. मग मोदादी पंचविनायकाची भक्तिभावांनी पूजा करावी व मग पुढील लिंगाचे दर्शन घ्यावे. धुंडीराज, भवानीशंकर, दंडपाणी, विशालाक्ष यांची पूजा करावी. त्यानंतर धर्मकूपात स्नान करून श्राद्धादी कार्य करावीत. त्यानंतर धर्मेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, वाराहेश्वर, दशाश्वमेधतीर्थ, प्रयागतीर्थ येथे स्नान करून श्राद्धाविधी करावा. त्यानंतर दशाश्वमेधेश्वर, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडीराज, तीळभांडेश्वर, रेवाकुंड, मानसकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्ध केदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार्ककूप, गतिप्रदीपेश्वर, अर्कविनायक, पराश्रेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, विशाखेश्वरकुंड, अमृतकुंड, दुर्गाविनायक, दुर्गादेवी पूजन, 64 योगिनी, कुकुट्टद्विज, गोबाई, रेणुका, शंखोद्वार, कामाक्षीकुंड, कामाक्षीदेवी, अयोध्याकुंड, सीताराम दर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, सांबादित्य, वैद्यनाथ, गोदावरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानवापी अशा कुंडात स्नान करून देवांची पूजा करावी. ज्ञानेश्वर, दंडपाणी, आनंदभैरव, विश्वनाथ यांची पूजा करावी. अवधूताने त्या बालब्रह्मचार्याला काशी महात्म्य सांगून उत्तर मानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रमही सांगितला. संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली. काशीतील अनेक कुंडांची, लिंगांची, देवदेवतांची नावे व त्यांचे महात्म्य सांगितले. ही सर्व यात्रा तू यथाविधी कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला. अतिशय आनंदित झालेल्या ब्रह्मचार्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली. त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले व तुला हवा असेल तो वर माग, असे म्हणाले.
आपल्या गुरूंनी, गुरुपत्नींने व गुरुकन्या पुत्राने जे जे मागितले होते ते सर्व ब्रह्मचार्याने शंकरांना सांगितले. संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले, तुझी गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तू विश्वकर्मा होशील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. तुला सृष्टीरचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल. असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले. या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रह्मचार्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. मग त्याने भगवान शंकराची दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु, गुरुपत्नी, गुरुकन्या पुत्र यांनी जे जे मागितले होते ते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूसह तो गुरुग्रही परत आला. त्याने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. गुरु, गुरुपत्नी व गुरुकन्या पुत्र यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या वस्तू त्यांना दिल्या. त्याची गुरुभक्ती पाहून गुरूंनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. गुरु त्याला म्हणाले, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझ्या घरी अष्टऐश्वर्य नांदतील. त्रयमूर्ती तुला वश होतील. तुझे नाव चिरंजीव राहील. तू 14 विद्या, 64 कला यांचा ज्ञात होशील. अष्टसिद्धी, नवनिधी तुझ्या आधीन होतील. तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही. असा गुरूंनी त्याला वर दिला. ही कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, गुरुभक्ती ही अशी असते. एका गुरुभक्तीनेच मनुष्य भवसागर तरून जाऊ शकतो. ज्याच्या ठिकाणी दृढ भक्ती असते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच गुरुच त्रयमूर्ती आहे असे मानावे. श्री गुरु नरसिंह सरस्वती सायनदेवाला व इतर शिष्यांना विश्वकर्माख्यान व गुरुभक्ती महिमा सांगत होते. तोपर्यंत सकाळ झाली. सायनदेव श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाला, स्वामी, तुम्ही मला काशी यात्रेविषयी सांगत होतात त्याचवेळी मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रातच फिरत होतो असे मला जाणवत होते. त्यावेळी मी ते स्वप्न पाहत होतो की सत्य मला माहीत नाही. असे बोलून त्याने तिथल्या तिथे आदो ब्रह्म त्वमेव जगता हे तयंत प्रसादिक संस्कृत स्तोत्र रचून श्री गुरूंना ऐकविले आणि म्हणाला, स्वामी, आपणच त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ भक्तजनांच्या उद्धारासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. मला तुम्ही चारी पुरुषार्थ प्राप्त करून दिलेत. आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांची काशी आहे. त्यावर प्रसन्न झालेले श्रीगुरु म्हणाले, तूच आमचा श्रेष्ठ भक्त आहेस. म्हणूनच तुला मी काशी दाखविली. तुझ्या 21 पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता तू तुझ्या बायका मुलासह येथे राहून आमची सेवा कर. पण काही झाले तरी यवनाची सेवा करू नकोस. जर केलीस तर तुझा नाश होईल. सायनदेवाला अतिशय समाधान वाटले. इतर शिष्यांनी सुद्धा कंडे दिंदू भक्तजन इत्यादी कन्नड स्तोत्र तयार करून म्हटली. ती ऐकून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. मग सायनदेव आपल्या गावी गेला व आपल्या बायका मुलासह घेऊन मठात आला. सर्वांनी श्रीगुरूंच्या चरणांना वंदन केले. मग सर्व शिष्यांना आपल्या भोवती बसून श्रीगुरूंनी त्यांना उपदेश केला. श्रीगुरू सायनदेवाला म्हणाले, तुझ्या या ज्येष्ठ पुत्र नागनाथाला पूर्णायुष्य प्राप्त होईल. त्याची वंशवृद्धी होईल. तो माझा परमभक्त होईल. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला 4 पुत्र होते. त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होते. तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल. आता तुम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून यावे. मग सर्वजण संगमावर जाऊन विधिवत स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात आले. मग श्रीगुरु म्हणाले, आज अनंत चतुर्दशी आहे. सर्वजण आज श्री देव अनंताची पूजा करतात. त्यावर सायनदेव म्हणाला, स्वामी, तुमची चरण सेवा हेच आमच्यासाठी अनंत व्रत आहे. तथापि या व्रताचे महात्म्य काय आहे?
या व्रताचा विधी कसा असतो, या व्रताचे फळ काय, आणि पूर्वी हे व्रत कोणी केले होते का, हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा. सायन देवाने असे विचारले असता श्री गुरूंनी अनंत व्रत सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील सायन देवाची गुरुसेवा. काशी यात्रा त्वष्टाख्यान नावाचा अध्याय 41 समाप्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.